नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठी मध्ये। आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत किचन मध्ये उपयोगात येणाऱ्या काही खास किचन टिप्स, ज्या तुम्हाला सुद्धा नक्कीच उपयोगाच्या ठरतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आजची पहिली टिप आहे माचिस बॉक्स बद्दल। पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये ओलावा असल्यामुळे या माचिस बॉक्स मॉइश्चर जमा झाल्यामुळे प्रॉपर काम करत नाहीत। बऱ्याच वेळा स्टॉकमध्ये आणलेल्या माचीस आपण अशाच लूज पडल्यामुळे टाकून देतो। तर त्यावर एक आयडिया आपण नक्की करू शकतो। ह्या स्टोअर करण्यासाठी तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये या सगळ्या माचीस बॉक्स आणल्यानंतर ठेवा। याचं झाकण अगदी घट्ट बंद करून तुम्ही अशा प्रकारे या डब्यामध्ये माचीस बॉक्स स्टोअर करू शकता। त्यामुळे याच्यामध्ये अजिबात मॉइश्चर जमा होणार नाही आणि या सगळ्या माचीस बॉक्स पावसाळ्यातसुद्धा अगदी योग्य काम करतील। बऱ्याच वेळा एकदा कट केलेला लिंबू हा आपण अर्धाच वापरतो, त्याचा अर्धा जो भाग आहे तो आपण असाच फ्रीजमध्ये ठेवतो। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हा लिंबू थोडासा कडक होतो, त्यातील रससुद्धा कमी होऊ लागतो। त्यावर एक बेस्ट ऑप्शन म्हणजे आपल्याकडे क्लिंग रॅप पेपर असतील किंवा सिल्वर फॉईल पेपर असतील, या पेपरने आपण हा राहिलेला लिंबू व्यवस्थित रॅप करून ठेवायचा आहे। रॅप केल्यामुळे हा लिंबू कडक होत नाही आणि यातला रससुद्धा ॲज इट इज राहतो, त्यामुळे या लिंबाचा अगदी पुरेपूर वापर होतो। स्टीलचे किंवा काचेच्या भांड्यांवरती जे काही प्राइस लेबल किंवा स्टिकर असतात ते गरम करून काढणं खूप सोपं असतं, परंतु प्लॅस्टिकचे जे बॉटल्स किंवा असे टिफिन्स वगैरे असतात यावरती जे स्टिकर असतं ते काढणं खूप अवघड जातं। याला कितीही घासलं किंवा असं काढायचा प्रयत्न केला तर ते अर्धवट निघतात। त्यामुळे अशा प्रकारचे प्राइस टॅग किंवा जे लेबल्स वगैरे असतात ते काढण्यासाठी इथे आपण वापरणार आहोत नेल पेंट रिमूव्हर। तर अशा प्रकारे कॉटनवरती थोडंसं नेल पेंट रिमूव्हर मी घेतलं आहे आणि जिथलं स्टिकर आपल्याला काढायचं आहे तिथे थोडंसं हे नेल पेंट रिमूव्हर अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर लगेचच तुम्ही पाहू शकता याच कॉटनच्या सहाय्याने हे जे स्टिकर आहे ते मी खूप सोप्या पद्धतीने काढते आणि हे काढत असताना याचे अजिबातसुद्धा चिकट असे डाग इथे आपल्याला दिसत नाही आहेत। नेल पेंट रिमूव्हरमुळे जे काही चिकटपणा असतो तोसुद्धा निघण्यास खूप मदत होते। लाकडी किंवा काचेच्या वस्तूंवरील रेबल्स किंवा प्राइस टॅग काढण्यासाठी सुद्धा नेल पेंट रिमूव्हरचा वापर तुम्ही करू शकता। सकाळी मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा ओल्या नारळाची चटणीही हवी असते। रात्री झोपताना अचानक लक्षात येतं की आपल्याकडे ओला नारळ नाही आहे किंवा ओलं खोबरं नाही आहे, त्यावेळेस यावर एक उपाय तुम्ही नक्की करू शकता। रात्री झोपताना आपल्याकडे सुकं खोबरं तर असतंच, या सुक्या खोबऱ्याला तुम्हाला स्वच्छ पिण्याच्या पाण्यात भिजत ठेवायचं आहे। सकाळपर्यंत हे अगदी ओल्या नारळासारखंच हे खोबरं तयार होतं आणि हे खोबरं तुम्ही ओल्या नारळाची चटणी वगैरे करण्यासाठी वापरू शकता। चाकू किंवा सीजरला धार करणं खूप सोपं असतं, परंतु घरामध्ये आलं वगैरे किसायची जी छोटी किसणी असते बरेच दिवस वापरल्यानंतर याची धार ही कमी होऊ लागते, त्यामुळे या किसणीला धार कशी करायची हे आपल्याला समजत नाही आणि आपण नवीन किसणी घेण्यासाठी जातो। त्यामुळे या किसणीला धार करण्यासाठी एक सोपा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपल्याकडे जे चहाचे किंवा कॉफीचे जे मग असतात किंवा कप असतात जे बॅक साईडने अगदी रफ असतात, आपल्या घरामध्ये दोन प्रकारचे कप असतात, एक म्हणजे स्मूथ सरफेस असलेले एक म्हणजे हार्ड सरफेस असलेले। तर इथे मी तुम्हाला दाखवलं आहे की एक हार्ड सरफेसचा एक कप आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे, स्मूथ सरफेसवाला कप घ्यायचा नाही। तर या हार्ड सरफेसच्या जो कपचा जो बॉटम आहे त्याला अशा प्रकारे ही किसणी घासायची आहे। कपला अशी घासल्यामुळे या किसणीला धार होऊ लागते आणि कितीही जुनी असली तरी ही तुमची किसणी पुन्हा धारधार होऊ लागते। स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी चिंच ही बरेच दिवस जर अशीच राहिली तर त्याला जाळी लागू लागते, बारीक बारीक किडे यामध्ये होऊ लागतात। तर ही खाण्यासाठी वापरण्यात येणारी चिंच कशी स्टोअर करायची तर त्यासाठी इथे तुम्हाला लागेल एक काचेची बरणी। आत्ता मी तुम्हाला प्लॅस्टिकच्याच बरणीत ही कशी स्टोअर करायची हे दाखवते, काचेची बरणी असेल तर बेस्ट। त्यासाठी सगळ्यात आधी बॉटमला इथे तुम्हाला जे थोडं क्रिस्टल मीठ असतं ते वापरायचं आहे, नसेल तर तुम्ही साधं रोजचं स्वयंपाकात येणारं मीठसुद्धा वापरू शकता। सगळ्यात आधी एक लेअर या मिठाची, त्यानंतर थोडीशी चिंच, परत थोडीशी एक लेअर मिठाची, अशा प्रकारे लेअर देत ही चिंच आपल्याला या बर्नीमध्ये स्टोअर करायची आहे। आणि यानंतर ही बर्नी अशीच
एअर टाईट करून तुम्ही बाहेर किंवा फ्रीजमध्ये जागा असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा वर्षानुवर्ष स्टोअर करून ठेवू शकता. आपल्या घरामध्ये साठवणीत असलेले मसाले, धने, जिरे पावडर वगैरे किंवा हळद बरेच दिवस जर अशीच बरणीत राहिले तर त्याला जाळी लागू लागते, यात खडे तयार होऊ लागतात. तर हे मसाले बरेच वर्ष असेच टिकून राहण्यासाठी या मसाल्यांमध्ये थोडंसं स्वयंपाकात वापरण्यात येणारं साधं मीठ ॲड करा. मीठ ॲड केल्यामुळे हे मसाले असेच फ्रेश राहतात, याला जाळी किंवा याचे खडे वगैरे तयार होत नाहीत. बऱ्याच वेळा आपण पाहतो की स्वयंपाक करण्यासाठी लागणारा टोमॅटो हा फ्रीजमधून आधीच थोडा वेळ जर काढला आणि त्यात जर तो खूप तयार असेल, पिकलेला असेल, तर हा टोमॅटो कट करताना थोडंसं अवघड जातं, कारण याची ही जी साल आहे ती थोडीशी लूज झालेली असते. तर या टोमॅटोला कट करण्यासाठी जो प्लेन नाईफ असतो, म्हणजे जे प्लेन धारवाले नाईफ असतात, चाकू असतात, ते न वापरता झिकझॅग ब्लेडचे जे चाकू असतात ते वापरा. त्यामुळे हे लूज झालेले टोमॅटोसुद्धा अगदी व्यवस्थित कट होतात. किंवा हे टोमॅटो पुन्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि लागेल त्याच वेळेस फ्रीजमधून बाहेर काढा. त्यावेळेस फ्रीजमधून जस्ट काढलेला हा टोमॅटो कडक असतो आणि तो कापण्यासुद्धा तितकाच सोपा जातो. तर या होत्या रोजच्या वापरात येणाऱ्या काही खास किचन टिप्स. यातली कुठली किचन टिप्स तुम्हाला नवीन आणि उपयोगाची वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन समोरील नोटिफिकेशन बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका.